नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बी ए भाग एकच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये शब्दसंहितेच्या अनुषंगानं चर्चा करत होतो यामध्ये आपण जो उपयोजित मराठीचा भाग होता व्यक्तिमत्व विकास आणि भाषिक कौशल्ये या संदर्भामध्ये भरपूर चर्चा केली आणि आता आपण आपलं जे मुख मुख्य शब्दसंहितेमध्ये जे लेख आहेत त्या भागाकडे आपण आता वळणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जे आपल्याला भाग येतात त्यात एक गोष्ट लक्षात येते की यामध्ये जे लेख आहेत त्याच्यात आपल्याला एक पहिल्या सत्रासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये सहा लेखांचा समावेश आहे आणि त्यामध्ये विभाग एकमध्ये निवड वाटेवरल्या सावल्या पन्नासपैकी शून्य मार्क असे तीन लेख आहेत तर या पेमधल्या आपण पन्नासपैकी पे शून्य मार्क या लेखाकडे वळणार आहोत तर तत्पूर्वी मित्रांनो हे जे लेख आहेत हे ज्या मूळ पुस्तकातून निवडले त्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया तर अरुण शेवते यांचं एक पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट त्यानंतर त्यांचं अलीकडं एक नवीन पुस्तक आलेलं होतं ते म्हणजे नापास मुलांचं प्रगती पुस्तक तर अरुण शेवते हे मराठीतले संवेदनशील अलीकडच्या काळातले लेखक का आहेत तसेच ते संपादकी आहेत तर त्यांनी या नापास मुलांच्या गोष्टीमध्ये जे जी शालेय जीवनामध्ये कधीतरी नापास झालेले आहेत पण पुढे जीवनाच्या परीक्षेत मात्र उत्तुंग यश मिळवलंय अशा लोकांची च व्यक्तिचित्र म्हणा शब्दचित्र रेखाटले आहेत त्यांचे अनुभव रेखाटले आहेत तर याच्यात त्यांना काय सांगायचं आहे तर शालेय जीवनामध्ये जे जी जीवन आहे आपलं किंवा महाविद्यालयीन जीवन आहे या जीवनात एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे परीक्षा आणि ह्या परीक्षेच्या भोवती आपलं सगळं विश्व केंद्रित झालेलं असतं म्हणजे एखाद्याला परीक्षेत खूप चांगले मार्क पडले तर त्याचा गुणगौरव केला जातो कोणी पहिला नंबर काढला वर्गात या गोष्टीकडे सगळ्यांचं सा लक्ष असतं म्हणजे द ज्या वर्गातल्या परीक्षा होतात त्यावेळेला मुलांच्या मुलांच्यामध्ये ही एक भावना असते की कोण पहिला नंबर काढला दहावी बारावी या वर्गाच्या बोर्डच्या परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा कोण पहिला आलं किती टक्के मार्क मिळाले किती टक्के गुण मिळाले याविषयी सगळेजण अगदी पालकांपासून नातेवाईकांपासून त्या मुलाच्या बाबतीत चर्चा होत असते आणि त्याचा परिणाम हा बरोबर आपल्यावरती म्हणजे त्या मुलावरती होत असतो आणि हे जे परिणाम आहे त्यातनं ते, ते मूल परत एखाद्याला अपयश येतं मग त्याची काय अवस्था जे यश मिळालं जे पास झाले त्यांचं सगळेजण गोड कौतुक करणार आणि ज्यांनी अपयश मिळवले त्या विद्यार्थ्याची स्थिती काय याकडे ही लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काही विद्यार्थी अपयशानं खचून जातात मध्ये शिक्षण सोडतात वाईट मार्गाला लागतात अशी उदाहरणं आपल्याला समाजामध्ये दिसतात तर ही दिशाहीनता जी आहे म्हणजे अपयश आल्यानंतर हे जे आल्यान भरकटले पण येतं मुलांच्यात त्याला ती एक मोठी आता समस्या बना लागली की काय असा प्रश्न पडतोय आणि मग अशा ज्या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांना अपयश येते त्यांना हे एक मार्गदर्शन म्हणू आपण किंवा डोळ्यात अंजन घालणं असा प्रकार अरुण शेवटी यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळते की शालेय जीवनामध्ये कधी ना कधी अपयश आलेल्या ज्या व्यक्ती आहेत उदाहरणार्थ महात्मा गांधी आईन्स्टाईन लोकमान्य टिळक विन्स्टन चर्चिल रामानुजन इंदिरा गांधी आर के नारायणन यशवंतराव चव्हाण कुसुमाग्रज दया पवार आर के लक्ष्मण चंद्रशेखर धर्माधिकारी नरेंद्र जाधव ह्यासारखी जी मंडळी आहेत ही शालेय जीवनामध्ये कधी ना कधी अपयश पदरात पडलेली मंडळी आहेत पण त्यांनी पुढच्या जीवनाच्या वाटचालीत मात्र उत्तुंग यश मिळवलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जी भरारी घेतली ती नेत्रदीपकच अशी आहे म्हणून नापास झाल्यावर जसं या लोकांचं आयुष्य थांबलं नाही ते उलट नव्यानं त्याला धुमारे फुटले त्याप्रमाणे ज्यांना अपयश येतं त्यांनी खचून जातं त्या, त्या लोकांच्याकडनं शिकावं आणि आपलं आयुष्य ही आयुष्याला नवे धुमारे फुटवा फुटावेत अशा अपेक्षा लेखकाचे अपयशावर केलेली मात मनातला मग त्यावेळेला होणारा संघर्ष ह्या सगळ्या गोष्टी जो आहे ज्या आहेत त्या त्या नापास मुलांची गोष्ट या मूळ पुस्तकामध्ये आलेल्या पाहायला मिळा म्हणजे तुम्ही आपल्याला हे सहा लेख आहेतच पण या लेखांमधून अपयश आलेल्या लोकांनी पर कसं यश पुढे जीवनात मिळवलं हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण उत्सुकता म्हणून तुम्ही ही नापास मुलांची गोष्ट पुस्तक किंवा नापास मुलांची प्रगती पुस्तक ही जी अरुण शेवते यांची पुस्तकं आहेत ती मुळातनं वाचा कारण यशाची जी गोडी आहे ती प्रत्येकाला नेहमी नेहमी चाकता येईल असं नाही आपल्याला कुणा प्रत्येकाला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने अपयशाला आयुष्यात सामोरे जावं लागतं आणि मग ते अपयश पचवण्याची ताकद आपल्यात निर्माण व्हावी आणि यश यशाच्या वाटेवर चालण्याचा आत्मविश्वास बळकट व्हावा ही भूमिका घेऊन आपल्या आप अभ्यासक्रमामध्ये हे लेख आहेत तर त्यातला पहिला जो लेख आहे म्हणजे इथे आता क्रमवारी मी मांडत नाही पण पन, पन्नासपैकी शून्य मार्क हा छोटेखानी कवयित्री शांताबाई शेळके यांचा लेख आता शांताबाई शेळके यांना आपण कवयित्री म्हणूनच ओळखतो ब त्यांच्या भावकविता आपल्या कानावरती नेहमी पडत असत पण जसे ते कवयित्री आहेत तशाच अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी गीतं लिहिले आहेत भावगीत लिहिलेली भाव आहेत कथा लिहिलेल्या आहेत कादंबरी लिहिलेली आहे तर अशा ह्या मराठीतल्या लेखिकेचे हा पन्नासपैकी शून्य मार्क लेख त्यांची काही पुस्तकं का प्रसिद्ध आहेत उदाहरणार्थ तोच चंद्रमा गोंधळ ओळख हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत शब्दांच्या दुनियेत हा ललित लेख संग्रह आहे धूळ पाटी हे आत्मकथन आहे आणि वडीलधारी माणसे एक पाणी इत्यादी पुस्तकं पण प्रसिद्ध आहेत शांताबाई शेळकेंना आणखी एका गोष्टींना आपल्याला लक्षात ठेवा म्हणजे हायकू हा जो जपानी काव्य प्रकार आहे म्हणजे आपल्या मनातली जी भावना आहे किंवा विचार तो कमीत कमी शब्दात मांडण्याचा जे का प्रकार आहे म्हणजे अगदी दोन ओळीची एक ओळीची सुद्धा कविता कशी बनते तो तर तो जपानी हायकू नावाचा काव्य प्रकार आहे त्या हायकूमध्ये या म्हणजे हायकू प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे तर त्यांच्या कविता गाणी गीतं जी आहेत ती आजही आपल्या मनावरती राज्य करतात तर इथे पन्नासपैकी शून्य मार्क जो पाठ आहे यामध्ये शांताबाईंनी आपल्या धूळपाटीमध्ये या गोष्टी म्हणजे माणूस आत्मकथनामध्ये आपल्या बाबतीत घडलेल्या गोष्टी प्रांजळपणे कबूल करत असतो मांडत असतो तसं त्यांनी पन्नासपैकी शून्य मार्कमध्ये आपला शालेय जीवनातला एक अनुभव इथे सांगितलेला आहे तर त्या काळात म्हणजे ब शांताबाईंचा जो कालखंड आहे तो आपण बघितला तर त्यांचा जन्म एकोणीसशे बावीसचा आहे आणि मृत्यू त्यांचा दोन हजार दोनचा म्हणजे एक शालेय जीवन त्यांचं जर आपण लक्षात घेतलं तर एकोणीसशे तीस पस्तीस हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये त्यांचं शालेय शिक्षण आहे तर यात ह्यामध्ये त्यांना जो अनुभव आला तोही इथं महत्त्वाचा आहे की त्या काळामध्ये मुली या फारशा शाळेमध्ये जात नव्हते शालेय जीवनामध्ये म्हणजे मुलींची संख्या कमी असायची आणि तो अनुभव घेताना इंग्रजी पहिलीचा वर्ग आहे आणि या वर्ग या यामध्ये की मुलं त्या शाळेत मुला त्या वर्गातल्या मुलांच्यामध्ये त्या एकट्याच मुलगी आहेत म्हणजे मुल आपल्याला ही परिस्थितीसुद्धा आता लक्षात घेतली पाहिजे की आज किती बदललेली आहे आज मुलींची संख्या ही काही वेळेला वर्गात मुलांच्यापेक्षा अधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते तर हा काळाचा महिमा असतो काळ बदलत असतो तसं शिक्षणामध्ये झालेली स्थित्यंतरही आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतात तर मुलांच्या शाळेतील ह्या एकटेच मुलगी असल्यामुळं शिक्षकांच्याकडून त्यांचं कौतुक होत होत आणि त्यामुळं त्यांना वाटायचं की आप, आप आपले शिक्षक आपला खूप लाड करतायत त्यामुळे जरासा लाडूबाई बांधल्यावर त्या वर्गात वावरायच्या आणि आपण कोणी विशेष आहोत म्हणजे इतरांपेक्षा कुणीतरी वेगळे आहोत कुणीतरी विशेष आहोत अशी भावना न कळत त्यांच्या मनात निर्माण झाली आणि अशा भावना ज्याला निर्माण होतात त्याला आपल्या आपण न कळत अहंकार आपला वाढतो तसंच काहीस शांताबाईंचं झालं पण एके दिवशी मात्र त्यांना असा अनुभव आला की तो अहंकारच त्यांचा गळून पडला त्या तर काय झालं होतं प्रसंग असा घडला की शाळेत इन्स्पेक्शन असतं शाळा तपासणी तर शाळा तपासणीसाठी ते जे त तपासणी करणारे शिक्षण अधिकारी असतात ते आले होते आणि वर्गात मराठीचा तास चालू होता त्यावेळेला शिक्षक दारिद्र्य दारिद्र मरण यातुनी मरण बरे वा दारिद्रता खोटी ही कविता शिकवत होते मराठीचा तास चालू होता त्यावेळेला आणि सुंदर कविता दारिद्र्य मरण यातुनी मरण बरे बा दारिद्रता खोटी ही कविता शिकवते आणि शांताबाई सांगतात की मराठी विषय आ, हा त्यांचा फार आवडीचा होता आणि त्यात म्हणजे अतिशय चांगला त्यांचा तो होता आणि मराठी विषयात त्या हुशारही होत्या शाळा तपासणीच्या वेळेला नेमका मराठीचा तास मराठी चांगला असणार शांताबाई नी लगेच जे प्रश्न विचारले जात होते त्या तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडून तर त्याला त्या पटापट चांगली उत्तरं देत होत्या त्यावेळेला शिक्षकांनीही त्यांना काही प्रश्न विचारले आणि ती उत्तरं दिलेली बघून इन्स्पेक्टर पण खुश झाले ते वर्गाबाहेर गेल्यावरती शिक्षकांनी मग आ, त्या शांताबाईंना शाबासकी दिली वा वा छान चांगली उत्तरं दिली अशी शाबासकी मिळाली आणि त्या कौतुकाने पुन्हा त्यांचा गर्व म्हणजे अहंकार वाढला म्हणजे आपणच फार हुशार वर्गात आहोत असं वाटायला लागलं इतरांपेक्षा वेगळे आहोत असं वाटायला लागलं वर्गात मग त्या म्हणजे कुणाशी बोलायलाच तयार नाही असं असं एक वेगळं वातावरण त्या तयार झालं हो। त्या कोणाशी बोलणं तर आपल्याला सगळ्यांनी विचारावं अशी न कळत अहंकाराची भावना वाढली त्या दिवशी मधली सुट्टी झाली आणि नंतर आता हा पहिला भाग झाला चांगले व इन्स्पेक्टर आले ताप आपण प्रश्न विचारले वर्गात उत्तर मिळ ऐकून त्यां समाधान झालं पण दुपारच्या सुट्टीनंतर गंमत झाली की गणिताचा तास होता आणि जे शिक्षक मराठी शिकवायचे तेच गणित शिकवायचे ते पेपरचा गट्टा घेऊन वर्गात आले आणि त्याच्यात मग इथे त्या आठवड्याला वर्गात एक परीक्षा त्यांचे शिक्षक घ्यायचे आणि त्यात गणिताचा पेपर झालेला होता ग ते तपासलेले पेपर घेऊन शिक्षक आले आणि धाकधूक वाढली मुळातच शांताबाई इथे सांगतात की गणित विषय माझा कच्चा होता हे मराठी विषय खूप चांगला पण गणित मात्र त्यांचं खूप कच्चा विषय होता गणित विषय अत्यंत कच्चा आणि त्यामुळे ते पेपरचा गट्टा सरांच्या हातातला शिक्षकांच्या हातातला बघितल्यावरती मनात भीती वाढली आणि मग आ, जी मराठीच्या तासाला जी एक धुंदी चढली होती ती आता गणितात काय झालं काय झाले या विचारानं थोडीशी उतरल्यासारखी झाली शिक्षकांनी मग वर्गात सगळ्यांना पे एक, एक पेपर द्यायला सुरुवात केली प्रत्येकाचं नाव वाचायचं त्याला किती मार्क पडले तो आकडा सांगायचा अशी सुरुवात झाली एक एक पेपर मग घेऊन प्रत्येकजण आपला घेऊन जायचा आणि एकदमच वृक्ष आवाजात शिक्षकांचा आवाज आला शांता शेळके मार्क शून्य त्या गणिताच्या पेपरमध्ये खरोखरच त्यांना पन्नासपैकी शून्य मा मार्क मिळाले आणि शांताबाई लिहितात इथे की ते ऐकल्यावरती म्हणजे गणिताच्या पेपरमध्ये खरोखरच पन्नासपैकी पे शून्य गुण मिळून मी दणदणीत नापास झाले आणि पायात कोणीतरी मनामनाच्या बेड्या घातल्यात असं वाटायला लागलं म्हणजे इथं त्या गणिताच्या पेपरमध्ये त्या नापास झाल्या पन्नासपैकी त्यांना शून्य मार्क पडले होते त्या दिवशी नापास झालेल्या इतर मुलांप्रमाणे शिक्षकांनी जे झाले त्यांना छड्या मारल्या त्याच्यात शांताबाई पण वाचू शकल्या नाहीत त्यांनाही छड्या खाव्या लागल्या आणि त्यामुळं मग ज ते जो अहंकार होता जो गर्व होता आपण कोणीतरी वेगळे आहोत आपण हुशार आहोत ते सगळं गळून पडलं आणि इथे मग एक ग त्या शेवटी लिहितात की माणसाला कौतुक होते एखादी गोष्ट चांगली केली की ते कौतुकानं हुरळून जाऊ नये अजून सुद्धा एखाद्या दिवशी माझे कशावरून तरी कोणी विशेष कौतुक केले किंवा मला स्वतःलाच स्वतःविषयी फार कौतुक वाटवला तर लगेच गणिताच्या पेपरची आठवण होते आणि मी तत्काळ भानावर येते असं त्या म्हणतात म्हणजे त्यां तेन, नंतर त्यांच्या आयुष्यात जो बदल झाला की आपण फार कौतुकानं हुरळून जाऊ नये कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता आपल्यामध्ये असते एक गोष्ट आपण चांगली करत असलो तरी दुसऱ्या एखाद्या चांगल्या गोष्टीची आपल्यात कमतरता असते तसं प्रत्येकाचं असतं माणसाला किती य मोठं यश मिळालं तर त्याचा अहंकार अंगी बाळगू नये नम्रपणा ठेवावा म्हणजे लगेच इतरांशी बोलायचंच बंद झालं त्या तसं करू नये आणि ही प्रवृत्ती अधिक तर आपल्याला शाळे जीवनामध्ये वीज मुलांच्यामध्ये दिसते जो हुशार मु विद्यार्थी असतो त्याला वाटत असतं मी माझं म मलाच सगळ्यांनी येऊन विचारावं तर हे असं जो अहंकार आहे तो कोणी बाळगू नये ही साधी गोष्ट आपल्याला किंवा याचा प्रत्यय या पाठातून येतो आ बघा येत्या तिथे वर्गात त्या, वर्गा, त्या पेपरमध्ये नापास झाल्या असल्या तरी शांताबाईंनी मराठी साहित्यामध्ये फार मोठं योगदान दिलं आणि त्या एक मोठ्या लेखिका म्हणून प्रसिद्ध झालेला आपण पाहतो आळंदी इथे जे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्या त्या संमेलनाच्या त्या अध्यक्षा बनल्या ही लक्षात म्हणजे माणूस जीवनाच्या परीक्षेत कसा यशस्वी होतो याचंही एक उत्तम उदाहरण आहे तर मित्रांनो आपण इथे हा पाठ आपल्याला म्हणजे पाठाचा जो आशय आहे तो फार म्हणजे खूप मोठा आहे असं नाही पण सूचक शब्दामध्ये काही गोष्टी सांगतात अपयशानं माणूस खचण्यापेक्षा त्याच्यात पुढे कशी प्रगती करतो याचे उदाहरण आहे तर इथेच आपण थांबूया अशा आहे की हा पाठ तुमच्या लक्षात आला असेल आपणही जीवनाच्या या वाटेवरती वेगवेगळ्या परीक्षा देत असतो आणि त्यासाठी मनानं तयार राहूया एवढं बोलून या पाठाच्या संदर्भात आपण इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद